जागा वाटपाचा तिढा महायुती आणि आघाडीतही कायम असल्याचं चित्र अजूनही कायम आहे. काँग्रेस आणि भाजपनं पहिली यादी जाहीर करण्याची घोषणा करून मित्रपक्षांवर दबाव टाकायला सुरुवात केल्याचं दिसतंय. येत्या 2 ते 3 दिवसात भाजप आपल्या 70 ते 80 उमेदवारांची घोषणा करेल असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी स्पष्ट केलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेसला जागा वाढवून देण्याचे संकेत पक्षश्रेष्ठींनी दिलेले नाहीत असं माणिकराव ठाकरेंनी स्पष्ट केलंय. तसंच 17 सप्टेंबर पर्यंत काँग्रेसची पहिली यादी जाहीर होईल असं माणिकराव ठाकरे यांनी सांगितलं. केंद्रीय नेतृत्वांवर आम्ही असं बोललेलं आहे, कारण त्यांच्याकडनं जोपर्यंत काही स्पष्टपणे आम्हाला सूचित केलं जात नाही की किती जागा आम्ही त्यांना सोडल्यात म्हणून, तोपर्यंत या संदर्भात आमच्यापर्यंत काही डे टू डे या संदर्भात माहिती नसतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.